मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक उभा असू नये आणि इतकी वर्ष संधी मिळाल्याच्या नंतर अंतिम उभं ठरण्याच्या संबंधीची भूमिका मी तरी कधी घेणार नाही आणि त्यामुळं तुम्हाला अस्वस्थ कदाचित वाटेल. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. गेल्या 7 वर्षामध्ये महाराष्ट्रानं आपण सगळ्यांनी मला खंबीरपणे साथ आणि प्रेम दिलं हे मी कधी विसरू शकत नाही. आणि यापुढं एकदा मी संघटनेच्या संदर्भातला एक निर्णय जाहीर केल्याच्या नंतर पुढे काय करायचं कसं करायचं याचा विचार करावा लागेल. आणि त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सदस्यांची एक समिती नेमावी असं ज्यांचा अजित आणि बाकीच्या सगळ्या फकुलबाई यांना सुचवणार आहे. आणि या समितीमध्ये त्यांचं काम हे आहे की त्यांनी उद्या त्याला संघटनेची जबाबदारी कोणावर द्यावी कशी द्यावी यासंबंधीचा निकाल घ्यावा. आणि त्या समितीमध्ये श्री फकुल फते जे उपाध्यक्ष आहेत, सुनील तटकरे, के शर्मा जे जनरल सेक्रेटरी आहेत, त्याच्यानंतर सी सी चाको केरळचे अध्यक्ष आहेत, झिरो असे उपाध्यक्ष आहेत, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश तोफे, जितेन रावत, हसन मुसीब, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड याशिवाय ज्या संघटनेच्या इतर शाखा आहेत, फौजिया खान अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस, धीरज शर्मा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सोनिया धुवन अध्यक्ष युवती काँग्रेस आणि अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या सगळ्यांनी बसून पुढच्या संबंधीचा निकाल हा त्या ठिकाणी घ्यावा. आणि हे निकाल घेत असताना अधिक वेळ देणारा, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा या सगळ्याचा विचार हा फकसानं करावा. मित्रांनो, मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तर माझी निवृत्ती सार्वजनिक क्षेत्रात नाही. माझी निवृत्ती गेले 7 वर्ष 7 दशकापासून अधिक काळ जन्मांसाठी काम करत गेलो त्याच वेळेत कुठेही खंड पडणार नाही. या उलट मला सार्वजनिक कामामध्ये अधिक वेळ देता येईल. मी कुठेही असो, पुणे असो, वाराणसी असो, मुंबई असो, दिल्ली असो, आपणासाठी नेहमीप्रमाणे सकाळपासून उपलब्ध राहीन. आपणाशी संवाद साधण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपली गाणी ऐकण्यासाठी आणि वेळप्रसंगी कुठलंही सरकार असो त्या सरकारसमोर हे प्रश्न मांडण्याच्यासाठी माझी पालखी ही अखंड चालू राहील हा विश्वास मी देतो. जनतेचं प्रेम, सरकारांचं प्रेम, त्यांचा विश्वास हाच माझा श्वास आहे. यापुढं आपणापासून कोणतीही हरकत नाही. मी आपणासमोर होतो आहे आणि शेवटच्या श्वासपर्यंत जाईन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो.